छत्रपती संभाजीनगर मध्ये सुद्धा लाडक्या गणरायाला निरोप देताना सारेच भावूक झालेत. 10 दिवस बाप्पाचा पाहुणचार केल्यानंतर आज जड अंतकणानं निरोप दिला जातोय. अतिशय पारंपरिक पद्धतीनं डोक्यावर बाप्पाची मूर्ती घेत आणि विशेष म्हणजे इथं विशेषत्वानं उल्लेख करावासा वाटतो सुप्रिया, भल्या मोठ्या मूर्ती नाही आहेत तर अतिशय लहान मूर्ती छत्रपती संभाजीनगरच्या या नागरिकांनी घरोघरी विराजमान केलेल्या आहेत. पर्यावरण पूरक अशा बहुतांश मूर्ती या ठिकाणी आपण पाहतोय आणि लाडक्या बाप्पाला तिथं साकारण्यात आलेल्या कृत्रिम हौदामध्ये निरोप दिला जातो. छत्रपती संभाजीनगरची ही दृश्य खरं तर अगदी फारच लोभसवाणी आहेत. हे जे सगळे बाप्पा आहेत ते कुठेतरी बाल स्वरूपातले बाप्पा आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि फार छोट्या छोट्या मूर्ती ज्या आहेत त्या इथे पाहायला मिळत आहेत. जसं की मगाशी तू म्हणालीस की पर्यावरण पूरक अशा या सर्व मूर्ती आहेत. या सगळ्याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी सचिन बडे यांनी. छत्रपती संभाजीनगरामध्ये लाडक्या गणरायाला निरोप देण्याचा वेळ आला आहे. 10 दिवस म्हणून भाविक सेवा केली, मात्र आता शेवटचा दिवस आहे, त्यामुळे भाविक भक्तांच्या मनामध्ये कुठेतरी चिंतेचं वातावरण उदासीनता पाहायला मिळते. मात्र बाप्पा चाललेत, आपण माझ्या मागे पाहताय, सुंदर असा क्षण आहे या ठिकाणी आपल्याला बाप्पाच बाप्पा पाहायला मिळतात, कारण हा शेवटचा क्षण आहे, निरोप देण्याचा वेळ आहे. निरोप देऊ वाटत नाही आहे, मात्र आता या ठिकाणी आपण पाहताय जावं लागतंय. अक्षरशः लहानशा लेकरांना सुद्धा सोबत घेऊन या ठिकाणी भाविक आलेले आहेत. लहान लहान लेकरं आहेत, ते गणपतीच्या मूर्तीला सोडायलाच तयार नाही आहेत, कारण 10 दिवसांचं जे काय प्रेम असतं ते सहजासहजी येत नाही. आपल्यासोबत या ठिकाणी आपण पाहताय मूर्ती घेऊन चाललेले मित्रसुद्धा आहेत. सर्वांच्या मनामध्ये बाप्पांचं जे होतं ते एक वेळ होतं, ती क्रेज होती, मात्र ती आता 10 दिवसाच्या नंतर कुठंतरी ती क्रेज कुठेतरी कमी झाल्याच्या नंतर वेगळं वातावरण पाहायला मिळते. लहानशे मुलं असतील, मोठे मुलं असतील, तरुण असतील, सर्वांनी जे आहे ते बाप्पांची 10 दिवस सेवा केली, मात्र आता अखेरचा निरोप दिला जातोय. जे काही मराठवाड्यामध्ये पाऊस पडला ते बाप्पांमुळे पडला असे राजकीय नेते देखील म्हणतात. आणि विशेष म्हणजे आता निरोप देत असताना मना भाविकांच्या मनामध्ये कुठंतरी चिंता पाहायला मिळते आणि चेहऱ्यावर जे आहे ते भावना पाहायला मिळतात, त्यामुळे कळतंय की बाप्पांना निरोप देताना काय होतंय. सचिन बडे, लोकशाही मराठी, छत्रपती संभाजीनगर. लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा.